गुड आफ्टरनून, स्क्रीन विजिबल आहे का मला चॅट बॉक्स मध्ये सांग. यस टीचर। ओके, तर आप टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आपण इंग्लिश न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसनचं नाव आहे माय सिली सिस्टर. ओके, ओके। सिली म्हणजे काय? सिली म्हणजे मूर्खपणा. ओके, मूर्ख. ओके, तर बघूया या लेसन मध्ये काय सांगितलेलं आहे. मदर, युअर बेबी इज सिली, शी इज सो व्हेरी चाइल्डिश. तर बघा, जो बॉय आहे इथे, एक मुलगा आहे, तो काय बोलतो त्याच्या आईला की आई, तुझी जी ही मुलगी आहे, हे तुझं बाळ आहे, हे खूप मूर्ख आहे. ओके, आणि ते खूप असं चाइल्डिश आहे, म्हणजे काय, असं लहान मुलासारखं वागतंय, असं ते तो बोलतोय. शी डज नॉट नो द डिफरन्स बिटवीन द लाइट्स इन द स्ट्रीट अँड द ब्राईट स्टार्स. तर तो काय बोलतो, तिला साधं एवढ्या ह्याच्यात सुद्धा फरक पडत नाही, फरक समजत नाही की जी लाईट आहे, रस्त्यावरची लाईट आणि जे ताऱ्यांचं, स्टार्सची लाईट आहे, त्याच्यामधलं केवळ तिला काय डिफरन्स सुद्धा कळत नाही, फरक सुद्धा कळत नाही. वेन वी प्ले विथ द पेबल्स, शी थिंक्स दे आर रिअल फूड. जेव्हा ती त्या पेबल सोबत खेळत असते, जेव्हा आम्ही पेबल सोबत खेळत असतो, म्हणजे या दगडांसोबत, ओके, हे दगड असतात, तर ते बोलतात की आम्ही दोघ जण मिळून जेव्हा या दगडासोबत खेळत असतो, तर तिला, ती काय करते, ती ते तोंडामध्ये टाकते. तिला वाटतं ते खायचीच काहीतरी गोष्ट आहे, फूड काहीतरी आहे, आणि ती तोंडामध्ये टाकते. शी इवन ट्राईज टू पुट देम इन टू हर माउथ. ती तिच्या तोंडामध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. ओके, आपण सुद्धा बघितले की जी लहान मुलं असतात त्यांना काय समजत नाही ना, ते काय करतात, कुठलीही वस्तू बाळ काय करतं, तोंडामध्ये टाकतं. तर त्याची जी सिस्टर आहे, ती सुद्धा काय एक छोटीशी बाळ आहे, तिला काय माहित नाही, म्हणून ती तस काय करते, मस्ती करते ती. वेन आय ओपन अ बुक बिफोर हर अँड आस्क हर टू लर्न हर ए बी सी, शी टियर्स द पेजेस विथ हर हँड अँड रोअर्स विथ द जॉय ऍट नथिंग. तर ती काय करते, जेव्हा तिचा जो भाऊ आहे तो काय करतो, तिच्याकडे पुस्तक घेऊन जातो, बुक घेऊन जातो, तिला शिकवायचा प्रयत्न करतो, एबीसी. ओके, एबीसीडी. तर ती काय करते, ते पुस्तक घेते आणि त्याचं काय करते, ते पेजेस फाडून टाकते आणि हवेमध्ये उडवते, आणि काय करते, जोर जोरात म्हणजे खुश होऊन ती ओरडते. दिस इज युअर बे हां दिस इज युअर बेबीज वे ऑफ डुईंग हर लेसन. आणि मग तो काय बोलतो, अशी ही तुझी मुलगी आहे, तिला काय कळ सुद्धा नाही, ती असं काय काम मस्ती करते. नेक्स्ट, वेन आय शेक माय हेड ऍट हर इन अँगर अँड स्कोल्ड हर ऑर कॉल हर नॉटी, शी लाफ्स अँड थिंक इट ग्रेट फन. बघा, आता तो काय बोलतोय, कधी कधी मी काय करतो की मला एकदम राग आलेला असेल, तर मी काय करतो, माझं डोकं एकदम, तिचं डोकं काय करतं की एकदम हलवतो वगैरे. ओके, आणि तिला मी काय बोलतो, तू मस्तीखोर आहे, नॉटी आहे, असं तिला बोलतो, पण तिला काहीच समजत नाही ना, ती लहान आहे. आणि मग ती काय करते, तिला वाटतं काहीतरी तो तिला खेळवायचा प्रयत्न करतो, आणि मग ती हसते जोर जोरात. ओके, ओके। एव्हरीबडी नोज दॅट फादर इज अवे, बट समटाइम्स आय कॉल आउट फादर प्लेफुली, शी लुक्स क्विकली अबाउट हर इन एक्साइटमेंट अँड थिंक्स वॉट थिंग्स दॅट फादर इज नियर. तर बघा, तर तो मुलगा काय बोलतोय तिचा भाऊ, की आमच्या घरातल्या सगळ्यांना माहितीये की आमचे जे पप्पा आहे ते लांब राहतात, असं त्याने सांगितलं, बाहेर असतात कामानिमित्त. पण तो काय करतो, कधी कधी खेळत असतो तिच्यासोबत, तर मुद्दाम तो काय करतो, तिला चिडवण्यासाठी, म्हणजे तिला हे करण्यासाठी तो म्हणजे असं बोलतो की पप्पा आले वगैरे, असं तो बोलतो. तर ती काय करते, ती पटकन एक्साइटमेंट, म्हणजे एकदम ती अशी तिला असं तिला वाटतं की खरंच आले की काय, आणि ती पटकन अशी बघायला जाते. ओके, तिला वाटतं की तिचे पप्पा आलेत असं. समटाइम्स आय होल्ड अ क्लास विथ द डोंकीज दॅट अवर वॉशरमॅन ब्रिंग्स टू कॅरी अवे द डर्टी क्लोथ. आय वॉर्न हर दॅट आय एम द स्कूल मास्टर अँड दॅट शी बेटर नॉट मेक एनी नॉइज, ओनली देन शी कीप्स क्वाइट. आय इन्स्टेड दॅट शी शुड कॉल मी दादा. बघा, तर तो काय बोलतो, त्यांच्या इथे एक वॉशरमॅन म्हणजे कपडे धुणारा येतो,
तो काय घेऊन येतो, डोंकी घेऊन येतो. काय घेऊन येतो, डोंकी. काय होतो, डोंकी घेऊन येतो सगळे जे कपडे वगैरे त्यांचे धुवायचे, त्याचं सगळं जे गठ्ठा वगैरे तो स्वतः एकटा कसा घेऊन जाणार, तर ते तो गाडवर घेऊन जातो, डोंकीवर घेऊन जातो. मग तेव्हा तो जो तिचा भाऊ आहे तो काय करतो, तिला सांगतो की या डोंकीच्या जवळ, म्हणजे तिला वॉर्न करतो की डोंकी जवळ जाऊ नको वगैरे असं. तो आपण कसं सांगतो लहान मुलांना की ते जाऊ नको असं तसं, तर तसं तो सांगतो. तर तो बोलतो की तेव्हाच ती फक्त माझं ऐकते, ओके, तेव्हाच ती शांत बसते. आणि तो बोलतो की मुलगा मला असं वाटतं की तिने मला काय बोलावं, दादा बोलावं. युअर बेबी वॉन्ट्स टू कॅच द मून, शी इज रिअली फनी. आता तो काय बोलतोय, तुझी तुझ्या मुलीला काय पाहिजे असतं, काय बघा पकडायला जायचं असतं, मून. आणि ती खूपच फनी आहे असं तो बोलतो. मदर युअर बेबी इज सिली, शी इज व्हेरी चाइल्डिश. तर तो परत काय बोलतो, आई तुझी ही मुलगी एकदम मूर्ख आहे आणि ती लहान मुलांसारखं वागते. कळलं? ठीक ओके, तर ते काय न्यू वर्ड दिलेले आहेत बघ. चाइल्डिश म्हणजे एकदम लहान बाळ, लहान मुलासारखं वागणं. ओके, पेबल म्हणजे दे स्टोन्स असतात असे गोल, एकदम स्मूथ, त्याला पेबल बोलतात. डोंकी माहितीये गाढव. डर्टी म्हणजे घाणेरडा. अँगर म्हणजे राग. एक्साइटमेंट म्हणजे उत्सुकता, म्हणजे कोण एकदम एक्साइट होतो ना आपण, काय असं एक्साइटमेंट. प्लेफुल म्हणजे काय, एकदम खेळाच्या आपण खेळाच्या मूड मध्ये असणं. ओके, नॉटी म्हणजे काय, मस्तीखोर. आणि वॉशरमॅन म्हणजे धोबी. कळलं? येस ओके, टीचर. तर आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. रीडिंग इज फन. व्हॉट डज द बेबी डू विथ पेबल्स? जी बेबी आहे ती पेबल सोबत काय करते? बेबी थिंक द पेबल्स आर रियल फूड. शी ट्राइड्स टू पुट देन इन योर माउथ. इंटू हर माउथ. व्हेरी गुड. नेक्स्ट, व्हॉट डज द बेबी डू विथ द बुक? बुक सोबत ती बेबी काय करते? द बेबी ट्राइड्स द पेजेस ऑफ द बुक. टीयर्स दी पेजेस. टीयर्स दी पेजेस फाडते ना, टीयर्स बोलतात. टीयर्स दी पेजेस ऑफ द बुक विथ हर हँड अँड रोअर्स विथ जॉय ऍट नथिंग. ओके. वेन डज बेबी लाफ? ती छोटी बेबी कधी हसते? बेबी लार्जेस्ट व्हेन द ब्रदर क्लोज हियर. हाँ, वेन हर ब्रदर्स स्कोल्ड हर, जेव्हा तिचा भाऊ तिला ओरडतो जोराने तेव्हा ती हसते. व्हाय डज वॉशरमॅन ब्रिंग्स डोंकी? तो वॉशरमॅन है तो डोंकी का घेऊन येतो. द वॉशरमॅन ब्रिंग डॉन्कीज टू कॅरी एनी द डर्टी क्लोथ्स एंड देअर बॅग्स. कॅरी अवे द डर्टी क्लोज ऑन देअर बॅग. त्याच्यानंतर दिले टॉक टाइम. व्हॉट इज द फनीएस्ट थिंग बेबी डज? अशी कुठली फनीएस्ट थिंग आहे ती बेबी करते? ब्रदर शेअर्स हिज हेड एट इन एंग्री एंड क्लोज इयर. ही कॉल्स हर नेटर. नॉटी. She laughs. He is the funniest thing the baby does. ओके, नेक्स्ट, डू यू थिंक द बेबी सिस्टर इज रिअली सिली अँड व्हाय? तुम्हाला वाटतं का ती जी सिस्टर आहे ती खरंच मूर्ख आहे आणि असं का वाटतं? बेबी सिस्टर इज नॉट रिअली सिली. She is very small. She do not know what is right and what is wrong. येस, द बेबी इज नॉट अ सिली इन रियालिटी. ती खरोखर मध्ये ती सिली नाही आहे, ती एकदम छोटी आहे. शी इज व्हेरी स्मॉल अँड टू यंग. ती खूप अशी लहान आहे आणि तिला समजत नाही की राईट कुठल्या गोष्टी आहेत आणि रॉंग कुठल्या गोष्टी आहेत. ओके, आता इथे काय दिलंय, लेट्स मूव अँड डान्स. ओके, हँड
हँड्स आर फॉर क्लाथिंग. आता इथे सांगितलं आपले जे बॉडी पार्ट्स आहेत ते कशासाठी यूज करतात बघा. जे हँड्स आहेत आपण त्याच्याने काय करतो, क्लॅपिंग करतो. फीट्स आर वॉकिंग, हिप्स आर शेकिंग, ओके. आर्म्स आर स्ट्रेचिंग, आईज आईज फॉर ब्लिंकिंग, डोळे आपण असं उघड बंद करतो, ब्लिंक करतो. हेड्स आर नॉडिंग, नॉडिंग म्हणजे इकडे तिकडे हलवतो. एल्बोज आर मूविंग, माउथ्स आर टॉकिंग, ओके. ओके आता इथे वर्ड बिल्डिंग मध्ये काय विचारलं बघा. फिलिंग द ब्लँक्स टू स्पेल वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. आता इथे आपल्याला स्टोरी मधले काय वर्ड्स आहेत त्याचे जे हे आहेत वर्ड्स ते कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला, स्पेलिंग कम्प्लीट करायचे. ओके, द फर्स्ट काय आहे ना, यस आय डॅश डॅश वाय. SRSY सिली यस, नेक्स्ट काय, पीई डॅश डॅश एल एस डॅश. PEBBLES टेबल्स टेबल्स. टेबल्स नेक्स्ट STR डॅश ETS. STREETS ट्रिक्स यस डॅश SOLD. SULD स्कोर यस, त्याच्यानंतर काय, लेसन LESSON. लेसन नंतर आहे नॉटी NAUGHTY, नॉटी आहे. ओके, नंतर आहे एक्साइटमेंट आहे EXCITTEMENT. आणि नंतर लास्ट ला डॉन्की DONGKEY. कळलं. यस टीचर आता त्यानंतर काय लिहिलंय, राईट सिमिलर वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. आता सिमिलर वर्ड लिहायचेत आपल्याला, आपल्याला काय त्याचे मीनिंग दिलेले आहेत आणि आपल्याला ते याच्यामधून लिहायचे स्टोरी मध्ये. तर फुलिश, फुलिशचं काय येणार, सिली यस. स्टोन, बीटल्स टेबल्स, टेबल्स हाँ, मिसचिवियस, मिस्टेस NGHTY नॉटी नॉटी, नॉटी आणि फेच. ब्रिंग यस, व्हेरी गुड. नेक्स्ट आता काय दिलं आपल्याला, फिलिंग द ब्लँक्स विथ वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्स मधले जे वर्ड्स आहेत ते बरोबर याच्यात फिल करायचे. द डॅश आर प्लेइंग इन द फील्ड, डॅश आर हॅप्पी. द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द फील्ड दे आर हॅप्पी यस, डॅश आर प्लेइंग कॅच मी इफ यू कॅन. दे आर प्लेइंग कॅच मी इफ यू कॅन द डॅश हॅज रंग, इट इज टाइम फॉर लेसन. द बेल इज रंग इट इज टाइम ऑफ लेसन फॉर अ लेसन. फॉर लेसन नेक्स्ट फिलिंग द ब्लँक्स, वन चाइल्ड मेनी काय असतात, वन चाइल्ड मेनी. जसं वन एक मुलगा खूप सारे काय असतात, मुले असतात ना, तर त्याला बोलतात चिल्ड्रन. ओके, ओके वन फॉक्स मेनी. फॉक्सेस यस, ईएस लागणार त्याला. वन डक मेनी. मेनी डक्स डक्स ला फक्त यसच लागणार, ओके, ईएस नाही लागणार. वन गूज मेनी. गुड्स गीज डबल ई एस ई येणार, जी डबल ई एस ई गीज येणार. कळालं. ओके टीचर नेक्स्ट ऍड FUL टू मेक अ वर्ड. आता आपल्याला काय करायचं, इथे वर्ड दिलेले त्याच्यावर फक्त लास्टला काय लावायचंय, एफ यू एल लावायचंय. ओके, द चिल्ड्रन आर प्लेफुल यस, फ्लावर्स आर ब्युटिफुल लुक दे द लुक द बुक्स आर युजफुल अँड द वेजिटेबल्स आर प्लेसफुल प्लेंटीफुल. प्लेंटीफुल तो वाय चं काय होणार, आय होणार तिथे. ओके नंतर ऍड LY टू मेक वर्ड. आता इथे LY लावायचंय. द न्यू शूज आर लवली यस, ही इज डॅश स्मार्ट. रेली शी शुड सॉरी वी शुड इट. स्लोली लेट अस सिंग सॉफ्टली यस. आता नेक्स्ट मध्ये काय लावायचंय, ISH लावायचंय लास्टला. ओके, द ओके गर्ल इज ऑलवेज क्राईंग, शी इज
चाइल्डिश चाइल्डिश। हाँ, आई स्लीप ऑन बनाना पील, द आई पील आई पुलिस फील फुलिश, माई सिस्टर इज बेबीज। बेबीश। त्याच्यानंतर काय दिलं, लेट्स राईट राईट अ 5 सेंटेंस ऑन यू ऑन हाऊ यू हेल्प ऍट होम। आपल्याला 5 सेंटेंस लिहायचे, तुम्ही घरी कसे हेल्प करता। ओके, ओके आय हेल्प मदर इन आई हेल्प मदर इन मेकिंग मेकिंग। हियर बेड ओके, असं पण लिहू शकते, आय हेल्प मदर टू इन कट कटिंग वेजिटेबल्स। ओके, हाँ, वेजिटेबल। इन कटिंग वेजिटेबल्स। ओके आई हेल्प फादर आई हेल्प फादर इन वॉशिंग हिज क्लोथ्स। ओके नाहीतर इन वॉटरिंग द प्लांट्स। ओके, ओके आय ऑल्सो हेल्प माय ब्रदर इन एंग्री इन हिज बेड। अरेंजिंग हिज बेड ओके बैग, अरेंजिंग हिज बुक्स, अरेंजिंग हिज अ बैग। ओके, फिर आई ऑल्सो हेल्प माई सिस्टर विथ हियर स्टडीज क्लीनिंग हर कबर्ड। हियर स्टडीज पण येईल ना टीचर। हाँ, आई डू डैश इन द हाउस। आई डू अ लॉट ऑफ स्मॉल थिंग्स इन द हाउस। आई डू ट्राई टू हेल्प एवरी वन विथ स्मॉल थिंग इन द हाउस। ओके, हेल्प बद्दल लिहितोय ना आपण, तर आई डू ट्राय टू हेल्प, मी काय करते, मी सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये घरी, असं त्याचं सेंटेन्स आहे। आय डू ट्राय टू हेल्प एव्हरी वन विथ स्मॉल थिंग्स इन हाऊस। ओके तर आता इथे नेक्स्ट काय दिलं, से अलाउड, तर हे जे वर्ड्स आहेत ते रीड कर। डोंकी मंकी ट्रंकी सिस्टर मदर फादर डोंकी मंकी आणि टर्की आहे। टर्की सिस्टर मदर फादर। यस, नंतर हे सुद्धा रीड कर। आय एम अ पॉपकॉर्न पुट मी इन अ पॅन शेक मी अँड शेक मी एज फास्ट एज यू कॅन अँड आय पॉप। आय विल पॉप। ओके टीचर नेक्स्ट लेसन मी रीड करू। पहिले मीनिंग लिहून घेतेस का? येस टीचर 1 मिनिट। हाँ, बोर्डवर मी मीनिंग सांगते। येस टीचर सांग। द फर्स्ट वर्ड काय आहे मीनिंग मध्ये? चाइल्डिश। चाइल्डिश सी एच आय एल डी आय एस चाइल्डिश। हाँ, याचा मीनिंग येणार आहे इमॅच्युअर। इमॅच्युअर MMATURE immature। इमॅच्युअर, याचा सेंटेन्स कसा बनवू शकते तू? माय यंगर ब्रदर इज व्हेरी चाइल्डिश, माझा छोटा भाऊ खूपच चाइल्डिश आहे। ओके, ओके हाँ, नेक्स्ट काय आहे? टेबल। PEBBLES पेपर्स टेबल म्हणजे स्मॉल स्टोन्स, स्मॉल स्टोन। MAW स्मॉल STONE स्टोन। ओके, याचा जर सेंटेन्स बनवायचा असेल तर काय बनू शकते? द चिल्ड्रन्स आर प्लेइंग विथ पेबल्स
ओके नेक्स्ट ओके है डोंकी। DONKEY डोंकी तरकारी लेना एन एनिमल। N-A-N-I-M-A-L एनिमल विथ WITH विथ लॉन्ग ईयर्स ONG लॉन्ग ERS यूज फॉर यूज फॉर कैरिंग CARRY कैरिंग गुड्स। GOODS गुड झालं टीचर हाँ तर डोंकी काय हा एक एनिमल आहे, त्याचे कान मोठे असतात असं त्यांनी सांगितलंय, आणि हे आपल्याला हेल्प कशासाठी करतं की आपले जे सामान वगैरे ते घेऊन कॅरी करण्यासाठी आपल्याला हेल्प करतं। ओके नेक्स्ट आहे डर्टी। DIRTY डर्टी म्हणजे अनक्लीन। UNCLE ANON क्लीन CLEAN क्लीन झालं टीचर नंतर आहे अँगर। ANGER anger अस्टेट A-S-T-A-T state ऑफ of बीइंग B-E-I-N-G being एंग्री। A-N-G-R-Y angry झालं टीचर नेक्स्ट आहे एक्साइटमेंट। E-X-C RTE MEMT excitement लिवली LIVELY एंड and चीयरफुल। CHCLEERFUL झालं टीचर ओके नंतर आहे प्लेफुल। PLAYFUL प्लेफुल समवन हु लाइक्स समवन SONE हु SOME लाइक्स WHO LIKES likes टू हैव TO HAVE फन। FUN नेक्स्ट है नॉटी। NAUGHT naughty बैडली बिहेव। बैडली BAD बिहेव badly BEAVED झालं टीचर ओके लास्ट आहे वॉशरमैन। WASHERMAN मॅन वॉशरमॅन वन हू वन हू वॉशेस WASHES वॉशेस क्लोथ्स COTH क्लोथ क्लोथ्स ES ला होती ते। ES ओके फॉर क्लोथ्स मनी FOR FOR MONEY मनी झालं टीचर ओके तर सगळे मीनिंग झाले लेसन कळाला। यस टीचर ओके तर मग आपण इथेच थांबूया, नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन घेऊया। ओके टीचर ओके आंसर पाठवा चालेल। बाय टीचर बाय।